15 एप्रिलची शिरागड तापी नदीच्या पात्रात 2 17 वर्षीय अल्पवयीन मुलांच्या बुडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूची बातमी. यावल तालुक्यातील शिरागड येथे आई सप्तशृंगी देवीच्या लहान गळावर सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता दर्शनासाठी जळगाव येथून 2 17 वर्षीय अल्पवयीन मुलं आले होते. दर्शन घेतल्यानंतर ते सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता तापी नदीच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरले आणि अचानक ते खोल पाण्यात जाऊन बुडाले. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली, मात्र तोपर्यंत ते पाण्यात बुडाले होते. तेव्हा नागरिकांच्या मदतीतून त्यांना खोल पाण्यातून बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून या दोघांना मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. शिरागड तालुका यावल येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. तापी नदीच्या काठी सदर मंदिर असून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक भक्त हमखास तापी नदीत अंघोळ करतात. दरम्यान सोमवारी दुपारी रोहन काशीनाथ श्रीखंडे वय 17 वर्ष राहणार रामानंद नगर जळगाव व प्रथमेश शरद सोनवणे वय 17 वर्ष राहणार वाघनगर जळगाव हे दोघे आले होते. त्या दोघांनी दुपारी 1 वाजता आई सप्तशृंगीचे दर्शन घेतले आणि नंतर उकाळा खूप होत असल्याने तापी नदीत आंघोळ करण्यासाठी ते गेले. दरम्यान आंघोळ करत असताना अचानक दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते खोल पाण्यात बुडाले. हा प्रकार नदीकाठी असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आला तेव्हा त्यांनी तातडीने या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोघे पाण्यात बुडाले होते. तरी देखील नागरिकांनी तातडीने पाण्यात त्यांचा शोध घेतला आणि तेथून नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले व यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे यांनी तपासणी करून या दोघांना मृत घोषित केले. या दोघांच्या मृत्यूची बातमी जळगाव येथे कळताच मोठ्या प्रमाणावर नातलग आणि कुटुंबियांनी रुग्णालयात गर्दी केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात महेश सोनवणे राहणार विदगाव तालुका जळगाव यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तळवी हवालदार भरत कोळी करीत आहे.